ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आपला हा आल्याचा 25 दिवसाचा प्लॉट आहे आणि आल्याच्या प्लॉटवरती आता बरेचसे म्हणजे रोगांचा प्रादुर्भाव हा होत आहे. म्हणजे आपण आज बघणार आहोत बरेचसे प्लॉटवरती म्हणजे आळाईचा प्रादुर्भाव हा होत आहे. म्हणजे बरेचसे पानं आल्याचे पानं जे आहे शेतकरी मित्रांनो, हे असे कुतरले जात आहे आळाईचे आळाईचे. हे बघा, हे पान हे कुतरलेलं आहे आणि यावरती आळाई ही ह्याच्यामध्ये आहे. आता तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो, हे बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल तर. यावरती जी आहे हे बघा शेतकरी मित्रांनो, ही हिरवी अपोंग्यामध्ये हिरवी आळाईचा प्रादुर्भाव आपल्या आले पिकावरती झालेला आहे. एकंदरीत काय असतं शेतकरी मित्रांनो, 100% जेव्हा जर्मिनेशन हे होतं आणि जर्मिनेशन झाल्यानंतर आपल्याला फवारणीची सर्वात पहिली गरज असते. तर फवारणीमध्ये आपल्याला इन्सेक्टिसाईडचा हा वापर करावा लागत असतो. त्यामध्ये आपण बाजारपेठेमध्ये बरेचसे इन्सेक्टिसाईड आहे, तर आपण कुठलं इन्सेक्टिसाईड हे घ्यावं जेणेकरून आपल्याला त्याचा चांगलातला चांगला रिझल्ट मिळेल. आता शेतकरी मित्रांनो, 2 आळाईचे प्रकार येतात. एक हिरवी आळाई असते आणि एक काळी आळाई असते. काळी आळाई ही मातीवरतून मातीवरती राहते आणि जो फुटवा वर येत असतो त्याला वरतून ती कट करून टाकते. आणि हिरवी आळाई काय करत असते, ही हिरवे तर ही पाने कुतरण्याचं, हे बघा याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये पाने कुतरण्याचं काम ही हिरवी आळाई करत असते. तर बऱ्याचशा वेळेस काय होतं, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जे आहे की फुटवावरती निघत असतो आणि आळाई कतरून टाकते, त्यामुळे त्यांना काय वाटतं की बा आपलं जर्मिनेशन हे प्लॉटचं होत नाही आहे. तर त्यासाठी आपलं कुठलं इन्सेक्टिसाईड घ्यायला पाहिजेत की शेतकरी मित्रांनो, आपल्याला ते इन्सेक्टिसाईड आहे तर आपल्याला क्लोरोपायरोफॉस हे गॅस पॉयझन आपल्याला घेणं गरजेचं. जर काळ्या आळाईचा प्रादुर्भाव असेल तर आणि हिरवीचाही असेल तरी आपल्याला क्लोरोपायरोफॉस आणि त्यामध्ये इमामेक्टिन बेंजोएट आपल्याला घ्यायची गरज आहे. शेतकरी मित्रांनो, क्लोरोपायरोफॉस घेत असताना आपल्याला काय करायचं आहे की क्लोरोपायरोफॉस हे आपल्याला 30 ml/20 L पंपाला आणि त्यामध्ये आपल्याला परत इमामेक्टिन बेंजोएट जे आहे ते 10 g/20 L पंपाला आणि त्यामध्ये आपण एखादं बुरशीनाशक जे आहे एक बुरशीनाशक आपण घेऊ शकतो. कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक जे फंगीसाईड आहे त्या फंगीसाईडचा तुम्ही वापर करू शकतात, कारण की त्याचाही रिझल्ट आपल्याला हा चांगला मिळतो. शेतकरी मित्रांनो, परत आपण जर 1 लाख शेत जर घेतलं तर ही झाली आपली पहिली फवारणी आणि बऱ्याचशा प्लॉटवरती परत हुमणे आळाईचा हा प्रादुर्भाव खूप झालेला आहे. तर हुमणे आळाई म्हणजे कच्चे शेणखत असेल, मळी असेल, यामुळे हुमणे आळाईचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे परत कोणी जैविक करतं, मेटरायझम नावाचं एक जैविकचं औषध आहे तर टेक्निकल, तर त्याचाही वापर करू शकतात किंवा क्लोरोपायरोफॉसचा वापर करू शकतात किंवा थायमिथॉक्झमचा वापर करू शकतात. या 2-3 इन्सेक्टिसाईडमधून ज्याला केमिकल करायचं आहे ते केमिकल करू शकतात, ज्याला जैविक करायचं आहे ते जैविक करू शकतात. तर जैविक करता असं एक ग्रॅन्युअल फॉर्ममधून जर बेसल डोसमध्ये जर तुम्ही 4% GR जर वापरलं त्यांनाही बरासा कंट्रोल हा हुमणे आळाईसाठी येत असतो. शेतकरी मित्रांनो, हे झाले दोन जे डिसीज आहे सध्या आले या पिकावरती येत आहे. तुम्हाला मी लाईव्ह हे दाखवलं की हिरव्या आळाईचा प्रादुर्भाव या हे आपला माझा स्वतःचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. आणि जर्मिनेशन हे उत्तम प्रकारे असं व्हिडिओ जे बघताय तुम्ही अशा पद्धतीचं आपलं जर्मिनेशन हे झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आता हे झालं फवारणीसाठी आणि जे हुमणे आळाईसाठी तुम्हाला मी हे दिलं. आता यानंतर आपण एक आता पहिला एक व्हिडिओ घेऊ की स्टार्टर ग्रेड कोणता पाहिजे आणि कुठला द्यावा आणि किती दिवसांनी द्यावा हे लवकरात लवकर आपण हा एक पुन्हा व्हिडिओ घेऊ. शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा होईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा. धन्यवाद.